फुलंब्री येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे युवासेना शहरप्रमुख हरिदास घडामोडे यांच्या मातोश्री वैकुंठवासी मंदाताई कचरूशेठ घडामोडे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त फुलंब्री येथे संगीतमय भागवत कथा महापुराण आणि दिव्य ज्ञानयज्ञ सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं स्वामिदिनी जगाचा आईविना भिकारी या उक्तीप्रमाणे माणसाजवळ सगळं काही असलं तरी आईविना ते सर्व काही शून्य असतं आणि आईच्या मयेच्या सावलीत वाढल्यानंतर अचानक तिच्या जाण्याने भासणारी पोकळी कधीच भरून निघणारी नसते आईची आठवण सदैव वज... जिवंत रहाव्यात आणि त्याचा समाजासाठी काही उपयोग होईल ही भावना हरिदास घडामोडे यांच्या मनात होती त्या अनुषंगाने त्यांनी आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त संगीतमय भागवत कथा महापुराण आणि दिव्य ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन केले होते या सप्ताहात घडामोडे परिवाराच्या वतीने सात दिवस अन्नदान करण्यात आले त्याचप्रमाणे नगरपंचायत मध्ये काम करणाऱ्या कामगार महिलांना साड्या वाटप देखील करण्यात आल्या तर विविध ठिकाणी सिमेंट गट बसवण्यात आले त्याचप्रमाणे फुलंब्री येथील ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिर महादेव मंदिर परिसर जमाल शाह बाबा परिसर फुलंब्री येथील स्मशानभूमी परिसरासह श्रीक्षेत्र कान्हबा वडोद परिसर तसेच श्री कालिकादेवी मंदिर कणक्षीर परिसर असे एकूण बारा सिमेंट बाकडे लोकहितार्थ लोकार्पण करण्यात आलेत आपल्या था। आईच्या स्मरणार्थ गरीब गरजू नागरिकांना मदत करून सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल हरिदास घडामोडे यांचे कौतुक करण्यात येत आहे आपल्या आईच्या स्मरणार्थ केलेल्या विविध उपक्रमात वडील कचरू घडामोडे अजय घडामोडे विजय घडामोडे यांच्यासह मित्रपरिवारांनी मोठ्या प्रमाणात मोलाचे सहकार्य केल्याचे हरिदास घडामोडे यांनी सांगितले